जाहीर आभार। दिग्रस शहराचा ज्वलंत पाण्याचा प्रश्न येणाऱ्या 30 वर्षासाठी सोडवल्याबद्दल माननीय नामदार श्री संजय भाऊ राठोड यांचे समस्त दिग्रसकरांकडून जाहीर आभार। नगर परिषद दिग्रस तर्फे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत दिग्रस शहराची वाढीव पाणी पुरवठा योजना किंमत 43.79 कोटी चा भूमिपूजन सोहळा शुक्रवार दिनांक 9 जून 2023 ला संपन्न होत आहे। माननीय नामदार श्री संजय भाऊ राठोड, मंत्री अन्न व औषध प्रशासन तथा पालकमंत्री यवतमाळ व वाशिम जिल्हा यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। विनीत, शिवसेना, दिग्रस शहर व तालुका। बैटरी व इन्वर्टर मिळण्याचे एकमेव ठिकाण ताज बैटरी एंड सोलर मुक्कावार कॉम्प्लेक्स छत्रपती शिवाजी महाराज चौक दिग्रस। बजाज फायनान्स उपलब्ध, तसेच इन्वर्टर बैटरी, सोलर पैनल, ऑफ ग्रीड सोलर सिस्टम, ऑन ग्रीड सोलर सिस्टम, ऑटोमेटिव बैटरी इत्यादि मिळण्याचे एकमेव ठिकाण ताज बैटरी एंड सोलर मुक्कावार कॉम्प्लेक्स छत्रपती शिवाजी महाराज चौक दिग्रस। प्रोप्रायटर मोहम्मद तस्लीम दिग्रस। नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। नामदार संजय राठोड यांच्या विशेष प्रयत्नामुळे दिग्रसकरांची भविष्यातील 30 वर्षाची पाणी समस्या कायमस्वरूपी होणार दूर। उद्याला 44 कोटीच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा, 5 उपसाविहिरी, एक्सप्रेस फीडर, 2 वॉटर फिल्टर प्लांट, 2 सौर ऊर्जा प्रकल्प, 60 किलोमीटरची पाणी वितरण पाईपलाईन, स्वयंचलित व्यवस्था। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत दिग्रस शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेकरिता अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री या विभागाचे आमदार संजय राठोड यांच्या विशेष प्रयत्नातून 44 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असून दिग्रसकरांची भविष्यातील 30 वर्षाची पाणी समस्या कायमस्वरूपी दूर होणार आहे। जवळपास 2 वर्षात ही योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून अरुणाती व नांदगवान धरणातील पाण्याच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने या योजनेचा लाभ दिग्रसकरांना होणार आहे। या वाढीव पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा नामदार संजय राठोड यांच्या हस्ते उद्या दिनांक 9 रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता नगर परिषद दिग्रस येथे संपन्न होत आहे। या वाढीव पाणी पुरवठा योजनेत अरुणावती धरणावर 5 पाणी उपसाविहिरी, अरुणावती व देवनगर येथे प्रत्येकी 1 असे 2 वॉटर फिल्टर प्लांट, दोन्ही ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प, वीज वितरण प्रणालीचे दोन्ही ठिकाणी एक्सप्रेस फीडर, पाणी उपसा करण्याकरिता 120 HP मोटर, नवीन 4 व जुन्या 3 अशा 7 पाणी साठवण टाक्या, नवीन वसाहतीसह संपूर्ण शहरात पाणी वितरण प्रणालीच्या पाईपलाईनचे जवळपास 60 किलोमीटरचे जाळे दिग्रस शहराकरिता अशी ही भव्य वाढीव पाणी पुरवठा योजना असून नामदार संजय राठोड यांच्या विशेष प्रयत्नामुळे दिग्रसकरांची भविष्यातील 30 वर्षाची पाणी समस्या कायमस्वरूपी दूर होणार आहे। या वाढीव पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा नामदार संजय राठोड यांच्या शुभ हस्ते शुक्रवार दिनांक 9 जूनला सायंकाळी ठीक 6 वाजता नगर परिषद दिग्रस येथे संपन्न होत आहे। अफजल खान, ऋषिकेश हिराजसह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातमीचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।